वाह वाह बायको मस्त वास येतोय फोडणीचा काय बनवलंय केक केक अगं फोडणीचा कुठं केक असतो का भात असतो काल त्या बंड्याचा वाढदिवस होता ना त्यातला शिल्लक राहिला होता त्याचा बनवलाय अगं पण भाताला फोडणी देतात केकला दिली तू भात असो नाही तर केक असो वायाला कशाला घालवायचा वाया कशाला घालवायचा हे बायकांचं वाक्य घराघरात ठरलेलं आहे मंडळी कारण काय बायका म्हणजेच काटकसर असं त्यांना वाटत असतं पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे काटकसर नसती ती त्यांचा जीव अडकलेला असतो प्रत्येक गोष्टीत तुम्ही ऑब्झर्व करा घरामध्ये जर एखादी तेलाची पिशवी आणली तर बायका तेल कसं काढतात पहिल्यांदा तर ते एखाद्या डब्यात काढून घेतात तरी पण त्यांना वाटतं पिशवीत अजून तेल शिल्लक आहे म्हणून मग ते असं 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 पिळून काढतात आता टाकून द्यायची का नाही तरी पण त्यांना वाटतं अजून त्याचे तेल शिल्लक असलं तर मग काय करायचं ती पिशवी थोडी फाडायची उलटी करून घ्यायची आणि मग ती एखाद्या चपातीला नाही तर चपाती मळलेल्या पिठाला लावून घ्यायची हा आता टाकून द्यायचं का नाही 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 त्यांना वाटतं अजून सुद्धा त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत तेल असेल मग काय करतात ते बायका हाताला पुसून घेतात ते प्लॅस्टिकचं कागद इकडे तिकडे उरलेलं केसाला वायाला कशाला घालवायचं आता तरी टाकून देतील की नाही तो कागद पण नाही तसं नाही करायचं त्याचीच सुद्धा जीव अडकलेला त्या कागदाचे दोन तुकडे करायचे आणि मग ते दोन्ही कागद जपून ठेवायचे कशाला उन्हाळ्यामध्ये वाळवण करायला म्हणजे शाबुदाण्याच्या पापड्या बिपड्या असतात बघा तुम्ही बघितले असतील ते वाळत घालाल ते प्लॅस्टिकचे कागद सोपे पडतील म्हणून थोडक्यात काय कुठलीच गोष्ट वायाला जाऊ द्यायची नाही इतका उपयोग करून घ्यायचा एखाद्या गोष्टीचा बायकांचा जीव इतका वस्तूमध्ये अडकलेला असतो जेवढा नवऱ्यात कधीच अडकलेला नसतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अगं तुला नाही म्हणलो भांडी नको आपतो असं लगेच तिला वाटलं मी तिला टोमणी मारतोय पण कसं आहे ना मंडळी काटकसर करावी पण तुमच्या शॉपिंगमध्ये तुम्ही करता काटकसर भांडी आपतो नको म्हणलाय मी तुला आज बहुतेक काय मला जेवायला वाढत नाही ती असू द्यात मंडळी बायकांना करू द्यात काटकसर त्याशिवाय संसार होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण मनोरंजनात काटकसर करणार नाहीये कारण घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅशला रिटर्नासह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ को पॉवर्ड बाय पॅराशूट ऍडव्हान्स गार्नियर ब्लॅक नॅचरल्स नेस्ले कोको क्रंच गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी आणि प्लास्टो टँक्स आणि पाईप्स आणि व्योम इनोव्हेशन मंडळी सध्या घराघरामध्ये एकच चर्चा आहे लाव रे तो व्हिडिओ कार्यक्रमाची प्रत्येकाची इच्छा आहे की आपला 2 मिनिटाचा व्हिडिओ या कार्यक्रमात दिसला पाहिजे आणि महाराष्ट्रात आपण फेमस झालो पाहिजे तर आता सुरू करू आजचा कार्यक्रम बघू आज कोणी कोणी व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि कोण होणार आजच्या भागाचे विजेते आणि बरं का आज आपल्या बरोबर असणार आहेत सेलिब्रिटी गेस्ट महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक संजय जाधव सर थोड्याच वेळात आपण त्यांना सुद्धा कनेक्ट करणार आहे पण सुरू करू कार्यक्रम बघू व्हिडिओ कुणी पाठवलाय ए लॅपटॉप बाबा कुणी पाठवलाय व्हिडिओ आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे सचिन हिरे यांनी जे मुंबईमध्ये BMC मध्ये स्वच्छता कामगार आहेत बघूयात त्यांची कला ए भावा कोई हमें प्यार कर ले
झूठा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही, दो दिन के लिए कोई इकरार कर ले, दो दिन के लिए कोई इकरार कर ले, झूठा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही। वा 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 वा, सचिन हिरे असं त्यांचं नाव आहे आणि खरंच ते हिरेच आहेत महाराष्ट्रातले असं म्हणायला हरकत नाही। बीएमसी मध्ये स्वच्छता कामगार आहेत ते आणि इतकं छान मनोरंजन ते स्वतःच करतायत, इतरांचं करतायत आणि हे सोपं काम नाही। सध्या सगळे कोविड योद्धे रस्त्यावरती उतरून आपला जीव धोक्यात घालून ही कामं करतायत। सचिन हे सुद्धा एक कोविड योद्धा म्हणूनच हे स्वच्छतेचं काम दररोज करतायत। आपल्या मित्रांना, परिसरातल्या नागरिकांना तुम्ही आनंद देण्याचं काम करताय आणि तुम्ही जे हे काम करताय ते फार महत्त्वाचं आहे। तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या सगळ्या स्वच्छता कामगारांना, कोविड योद्ध्यांना या कार्यक्रमातर्फे मी मानाचा मुजरा करतो। धन्यवाद, धन्यवाद। खरं तर तुम्ही सगळे लोक दररोज ही स्वच्छता करता, त्यामुळे आपला परिसर छान राहतो, त्यामुळे आपली ही मुंबई, आपला हा महाराष्ट्र छान राहतोय। पण तुमची कला लय भारी आहे, मला सचिनजी लय आवडली आणि गोविंदाजींचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डान्स केला। तुम्ही थोडे थोडे गोविंदा सरांसारखेच दिसता, असे गुटगुटीत, तुमचा चेहरा पण तसाच आहे। आणि डान्स करत असताना सुद्धा त्यांनी काम सोडलेलं नव्हतं, त्यांनी झाडू हातामध्ये घेतलाच, त्याच्यामुळे काम महत्त्वाचं आहे हे त्यांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलं। देवानंद यांचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डान्स केलात। मला असं वाटतं देवानंद यांनी जर मास्क घातला तर तो फार काळ काही टिकायचा नाही, म्हणजे बघा ना सारखा निघालच, हां असं केलं की मास्क सारखं खालीच येईल। हा गमतीचा भाग आहे मंडळी, पण सचिनजी यांनी आपलं फार मनोरंजन केलं। या तुमच्या कलेसाठी, या व्हिडिओसाठी मी देत आहे तुम्हाला 10 स्माइली। तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याकडे कुणी पाठवलेला आहे। पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे प्रमोद पवळे यांचा। बघूयात आता त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे। ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ। अरे बापरे, आता काय खरं नाही। माग बघा, फ्रीज केली मी प्रेम, माग त्यांच्या मिसेसचं रिॲक्शन बघा। आणि हे आपले लायला बनून नाचतायत। वा 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 वा, प्रमोदजी लय मजा आणली तुम्ही या व्हिडिओ मध्ये आणि काय खतरनाक तुम्ही डान्स केलेला आहे। पण माझं असं म्हणणं आहे, गाणं होतं लैला मे लैला हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला। मला सांगा अशी लैला असेल कोण धाडस करेल एकट्यात भेटायचं। मला तर वाटतं ते गब्बरला जसं बक्षीस ठेवलं होतं 50,000 रुपये, तसं 50,000 बक्षीस ठेवायला लागेल। 50,000 बक्षीस मिळवा आणि लैलाला एकट्यात भेटून दाखवा तुम्ही। पण ही लैलालाच कमाल होती आणि त्या गाण्यामध्ये जिनत अमानजी होत्या। तुम्ही जवळजवळ या गाण्यात जिनत अमान्य वाटलात मला, पण तुमचा प्रयत्न लयच भारी आहे। आणि त्या गाण्यात तुम्हाला आठवत असेल की जिनत अमान यांनी असा झगझगीत असा ड्रेस घातलाय, तसा तुम्ही प्रयत्न केला आणि त्यांनी असा एक स्टोल वगैरे घेतला होता, म्हणजे असं एक काहीतरी घेतलं होतं शालसारखं हातामध्ये एकदम मखमली। तुम्हाला बहुतेक ते काही मिळालं नाही, लॉकडाऊन चालू आहे, बाहेर जाता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बर्थडेचे डेकोरेशनच घेतले ते हातामध्ये। फोटो बघा त्यांचा,
हा आणि अशी एक पट्टी पण बांधली इथं आणि अशी एक ढापणी लिहिला त्यांनी सादर केली. पण मला कौतुक वाटतं की या वयामध्ये त्यांनी इतका सुंदर नृत्याविष्कार सादर केला. मला वाटतं की कलेला वयाचं बंधन नसतं आणि आपण आपल्या कलेतून दुसऱ्याला 2 मिनटं हसवू शकलो तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे. तर तुम्ही आम्हाला हा आनंद दिलात. पण ही लयला मला लयच आवडली आणि ह्या लयलासाठी प्रमोदजी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. वा वा मंडळी, लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडं. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे राहुल पाटील यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, आर लाव रे तो व्हिडिओ. हे बघ रोहित, मामा जर तुला पूर्वी द्यायला नकार देत असेल तर चक्क आईला माहेरी पाठवायचं आणि वाटणी मागायला सांगायचं. मामा जीव घेईल माझा. चक्क आईला माहेरी पाठवून वाटणी मागायला सांगायची. वा चांगलं सांगितलं. आमच्या शेजाऱ्यानं चोरी होणे म्हणून 25,000 कुत्र आणलं ते आणि आज पाटत त्याच कुत्र चोरून नेलं. असलं कुठं असते काय रे? कुत्र चोरून नेलं असं कुत्र असतंय का? काही लोकांचे मास्क एवढे जुने झाल्यात जर कोरोनानं येऊन वास घेतलं तर जाग्यावर म्हणून जाईल जाग्यावर. कमाल 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 कमाल. राहुल पाटील, लय भारी व्हिडिओ आहेत तुमचे आणि मला असं वाटतं की तुम्ही टोपी जरी उलटी घातलेली असली तरी तुमचा पंच एकदम सरळ आहे, डायरेक्ट जाणार आहे बाणासारखा आणि तुमचे विचार पण एकदम खणखणीत आहेत. प्रत्येक गोष्टीवरती तुमचं टायमिंग लय भारी होतं आणि तुमचा जोक पण भारी होता. तुमची स्टाईल पण मला आवडली आणि तुम्ही मास्कवाला एक जोक सांगितला ते खरं आहे. काय काय लोकांचे मास्क ना आपण बघतो खरंच लय मळलेले असतात. तर याच्यातून त्यांना एक प्रबोधन सुद्धा करायचं, एक चांगली गोष्ट सांगायची की बाबा मास्क धूत चला आणि साधारणपणे मास्क 6 तासानंतर बदलला पाहिजे. तर तुम्ही सुद्धा तसं करायला हरकत नाही, आपला मास्क स्वच्छ ठेवा. मास्कवरून एक गंमत मला आठवली. आमच्या गावामध्ये तर सगळीकडे आता मास्क कंपल्सरी केला आहे, नाही घातला की 500 रुपये दंडच आहे बाहेर. पण आमच्या गावामध्ये एक आजीबाई अशी आहेत ज्या घरात सुद्धा मास्क लावून बसतात. सगळ्यांनी मला विचारलं का हो, म्हणजे त्यांना लय असं टेन्शन आहे का करोनाचं? म्हणलं करोनाचं टेन्शन नाही, त्यांचं कारण वेगळंच आहे. त्यांना घरात कुणीच मिश्री लावू देत नाही. मग त्यांनी आयडिया काढली, दिवसभर तोपराभरून बसतात आणि कुणाला कळू नये म्हणून वरनं मास्क लावतात. अशी गंमत आहे मंडळी. पण यांचे जोक मला सगळे आवडले. राहुल पाटील, तुमचे व्हिडिओ लय भारी होते. या तुमच्या व्हिडिओला मी देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता लगेच आपण बघूया पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. आणि पुढचा व्हिडिओ आलेला आहे श्रेयांश चांदेकरचा. बघूयात काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, अर लाव रे तो व्हिडिओ. हॅलो 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 माय टेस्टी. अर लाव रे तो व्हिडिओ. अरे बापरे, धुवून टाक आता. विकास जायफळ आहे. जायफळ अरे बापरे काय करत. अरे काहीतरी सारखे लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ करा, अभ्यास करा, चला अभ्यास करा. काय
काही नाही येते तुझ्या मॅडम आहेत मॅडम ऑनलाईन क्लास सुरू झाले काय म्हणतात अगदी ऑनलाईन क्लास येते बापरे बाप मला आज लय भारी वाटतंय खरं तर हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून बरेच व्हिडिओ आपल्याकडे आले पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला अत्यानंद झालेला आहे कारण हा जो विकास जायफळे आपण साकारलेला आहे इकडं हा विकास जायफळे किती फेमस झालाय ना याचं हे उत्तम उदाहरण आहे. श्रेयांश चांदेकर साधारणपणे हा 3-4 वर्षांचा मुलगा आहे त्यांनी हा विकास जायफळे एवढा भारी रंगवलाय की काय विचारायलाच नको. म्हणजे ती मिशीविशी आणि ती स्टाईल आणि माझ्यासारखे कपडे घालायचा प्रयत्न माझं एवढंच म्हणणं आहे श्रेयांश. अरे तू जर ह्या वयात हे करायला लागला तर माझं दुकान बंद होईल ना बाबा. लय भारी केलं मला लय आवडलं आणि ऑनलाइन क्लासेसच्या व्हिडिओला पण तो आता म्हणायला लागला ए लाव रे तो व्हिडिओ. मला ही स्टाईलच त्याची आवडली आणि त्यांनी सगळा प्रयत्न लय भारी केला होता. पण मुलांनो जसे त्याचे वडील म्हणाले की बाबा तो विकास जाय फळ तुझ्या डोक्यात शिरलाय तो जरा बाहेर काढून जरा अभ्यास पण कर. तर आपला कार्यक्रम आहे ना मंडळी जसं आम्ही बघतोय लहान थोर सगळ्यांना आवडतोय पण आपला कार्यक्रम विशेष करून पोरांनी डोक्यावरच घेतलाय अक्षरशः खरंच घेतलाय. पण मला त्यांना एवढंच सांगणे तुम्ही ज्या पद्धतीनं मन लावून हा कार्यक्रम बघताय त्याच पद्धतीनं मन लावून अभ्यास पण करायला पाहिजे. मग अभ्यासातून थोडा वेळ काढायचा आणि मग व्हिडिओ बनवायचा आणि आपला कार्यक्रम बघायचा आहे का नाही. पण श्रेयांश लय भारी टांगा पलटी घोडे फरार असं मनोरंजन तू केलेलं आहे. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देणार आहे 8 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. बघू व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. आता आपल्याकडं व्हिडिओ आलाय रमेश परदेशी यांचा. रमेश परदेशी म्हणजे कोण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ज्यांनी मुळशी पॅटर्न बघितलेला आहे त्यातला पिट्या भाई सगळ्यांच्या लक्षात आहे. पिट्या भाईंनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तो केलाय त्यांनी त्यांच्या कन्येबरोबर. बघूया व्हिडिओ काय. ए भावा अरे लाव रे तू व्हिडिओ. तुम्हाला फोन का करतोय. तुला बोलले ना मला फोन करत जाऊ नको. तुला माझे पप्पा माहिती नाही आहेत काल का. अरे खूप प्रॉब्लेम होईल नको रे फोन करत जाऊ मला. कुणी फोन केला तुला. आजकालचे पोर असे असतात. सोडा फोन कोण त्रास देतोय तुला. आहे तुकार पडे तुकार रे. तुम्हाला सांगितलं का नाही याच्या आधी. नाही जाऊ दे. त्याला माहित नाही का तू कोण येते. नादी लागला कसा काय तो तुझ्या. आपण कोण आहे ऐक बाळा. हे बघ आता दाखवतो मला फक्त खाली सापडू दे आणि हे लॉकडाऊन संपेपर्यंत तू खाली पाय ठेवायचं. ते दूध बीत काय ना ते मी आणणार जाऊ बाहेर. तर आता मला काही दिसलं नाही तो सडक सखे हरी. टिपिकल शब्द आहे ना. भाजी पण घेऊन ये का. त्याला जायचंच नाही बहुतेक. तुम्हाला परत फोन केला. मी तुला सांगितलं होतं मॅरी फोन करू नको. कळत नाही का तुला. त्या फोन परत फोन केला. आता खाली गेलो तो दिसला नाही मला. त्यांनी परत फोन केला तुला. ऐक ना आता तो घ्या. नाही आता तो थेट ढगा. त्याला माहिती नाही तो कोणाच्या नादी लागलाय. तुम्हाला सांगायचं होतं या आधी कळलं ना. आता त्याचे हातपाय नाही ना वाकडे केले तर लक्षात ठेवा. इथून पुढे लॉकडाऊन संपेपर्यंत हे दूध भाजी किराणा हे कोण आणणार खाली जाऊन. तुझा पप्पा त्याला आता माहिती. अरे बापरे आता गेला. तीन महिने झाले खाली गेले नव्हते. नुसते आळशी झाले होते. बरे आयडिया सुचली. ओ
वा 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 मंडळी, लय भारी लय भारी लय भारी. म्हणजे पिट्या भाई, तुमचा दरारा सगळ्यांना माहिती आहे, पण तुमची पोरगी तुमच्यापेक्षा एक पैसा लय भारी भाई निघाली बरं का. म्हणजे तिने जवळजवळ पप्पांनाच गंडवलेलं आहे आणि पप्पा खाली जातच नव्हते, मग त्यांना खाली कसं पाठवायचं त्याची एक भारी आयडिया त्यांनी शोधून काढली. दोघांचा व्हिडिओ मला लय आवडला. पण पिट्या भाई, मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की साधारणपणे तुम्ही जे काही रोल साकारलेले आहेत त्याच्यामुळे तुमची अशी एक डेंजर इमेज झालेली आहे, आणि आता काही दिवसांनी कन्येचं लग्न होईल, म्हणजे ही अजून लहान आहे पण काही वर्षांनी तर होईलच, पण त्यावेळेला साधारणपणे कसं असेल ना वातावरण, की आपल्याकडे बघितलं जातं की पोरीकडचे म्हणतात की आमच्या मुलीला सांभाळून घ्या, काही चुकलं तर माफ करा, तिला पदरात घ्या. तुमच्या बाबतीत उलट होणार आहे, जावयाकडचे सगळेजण म्हणतील पोराला सांभाळून घ्या, त्याच्याकडून काही चुकलं माकलं माफ करा, त्याच्या बदल्यात आम्ही माफी मागतो, पण त्याचे हातपाय सुजवू नका. नाही म्हणजे तुम्ही करणार नाही तसे, पण तुम्हाला सगळे घाबरतीलच. हा गमतीचा मुद्दा आहे मंडळी, पण पिट्या भाई हे त्यांचं फक्त एक कॅरेक्टर आहे. हा माणूस रमेश परदेशी लय भारी आहे, हे आमचे चांगले मित्र आहेत, आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी एक भारी प्रयत्न केला आपल्याला हसवण्याचा. या दोघांना सुद्धा या व्हिडिओसाठी आपण देत आहोत 8 स्माइली. तर मंडळी आता आपण लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. आपल्याला तो पाठवलेला आहे प्रणय दरेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. वा 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 प्रणय दरेकर, खतरनाक खतरनाक. म्हणजे आतापर्यंत आम्ही मालवणी गाणी ऐकलेली होती, पण तुम्ही त्या भाषेमध्ये हिंदी गाणी ट्रान्सलेट केली आणि किती भारी. तुम्ही शोलेचं गाणं मालवणी भाषेमध्ये केलं, कसलं भारी वाटलं मला. मला असं वाटलं की शोलेचा अख्खा मालवणीतच झाला तर किती मजा येईल. म्हणजे बच्चन साहेब कसे बोलले असे, होय ये वा कोकण आपलाच असा आहे, आणि नाही तर धर्मेंद्र म्हणत ये वा कोकण आपलाच असा. मला एवढीच येते मालवणी, नाही तर म्हणाल एकच डायलॉग दोन का मारला, मला तेवढंच येतं, मी शिकतोय अजून. लय भारी केलं. पण प्रणय तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही जर अशा पद्धतीनं व्हिडिओ शूटिंग केलं ना तर मोबाईल जास्त दिवस तुमचा चालणार नाही बरं का, तो हँग होऊन बंद होऊन जाईल का. म्हणून काय विचारताय, थोडासा व्हिडिओ त्यांचा इथं दाखवा बघा. ये दोस्ती, तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही फ्रीजरचं दार उघडं ठेवलंय वरचं आणि त्याच्यामध्ये मोबाईल ठेवलाय उंची ॲडजस्ट करायला, सगळा दूर बाहेर येतोय त्याच्यावरून मला लक्षात आलं. असं जर फ्रीजरमध्ये मोबाईल ठेवून तुम्ही शूटिंग करणार असाल तर तुम्हाला थंड हवा मिळेल, मोबाईल कायमचा हँग होईल, येते का तुमच्या लक्षात. काय म्हणता, त्याला इफेक्ट दिलाय तुम्ही तसा दुराचा. अच्छा अच्छा, मला वाटलं फ्रीजमध्येच ठेवलाय तुम्ही मोबाईल. लय भारी, मी तुमची गंमत केली. पण तुमचा हा व्हिडिओ मला लय आवडला. तुमच्या या अनोख्या कलेसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. वा. तर मंडळी आता लगेच वळू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. मंडळी आपला कार्यक्रम सुरू झाल्यापासून ना गावागावात क्रेज आली कार्यक्रमाची, आणि प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आपल्या गावातला एक तरी व्हिडिओ या कार्यक्रमात दिसायला पाहिजे, आपल्या गावचं नाव खाली आलं पाहिजे, आपल्या गावचा सुपुत्र किंवा सुपुत्री या कार्यक्रमात दिसले पाहिजेत. असाच एक व्हिडिओ आता आपल्याकडे आलेला आहे. मी व्हिडिओ बघितलेला नाही, आता तुमच्या समोर पहिल्यांदा बघणार आहे. बघूयात त्यांनी काय पाठवलेलं आहे. संतोष पवार असं नाव आहे, बघूयात त्यांनी काय पाठवलंय. अरे भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. निलेश साबळे, कसे आहात? मस्त. हसताय ना? हो हो, हसायलाच पाहिजे. काय धमकी देताय का तुम्ही, शुभेच्छा देताय मला? हा संतोष जी,
तुम्ही नाही मिशावाले निलेश साबळे मिशावाले म्हणजे पुढं काय एवढंच हाय हाय काहीतरी हाय आपल्याला तसली ऍक्टिंग मीटिंग काय येत नाही हे बरं झालं तुम्ही व्हिडिओच्या आधीच सांगितलं आम्हाला पण ते निलेश साबळे लाव रे तो व्हिडिओ मग आपण कशाला गप बसायचं हा बनवलाय व्हिडिओ घ्या ओ घ्या निलेश साबळे घ्या व्हिडिओ धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ मला बनवून पाठवलात घ्या 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 व्हिडिओ तुम्ही म्हणत होता पाठवा व्हिडिओ आता घ्या हा व्हिडिओ अहो पण नुसता व्हिडिओ नाही बनवायचा आहे त्याच्यात नुसता माणूस नाही दिसला पाहिजे त्याच्यात काहीतरी कला पण पाहिजे ना व्हिडिओ बनवा म्हणलं तुम्ही असा व्हिडिओ बनवला संतोषजी म्हणजे तुम्ही जवळजवळ गमतच केली आमची हा व्हिडिओ पाठवून मंडळी आमच्याकडे नल्ले भारी भारी व्हिडिओ येतात म्हणजे हा तर एक गमतीदार व्हिडिओ आहे काल माझ्याकडे एक व्हिडिओ पाठवलेला होता त्या व्हिडिओमध्ये लग्नाचं फुटेज होतं लग्नाची कॅसेट जी असते आपली ती लग्नाची कॅसेटचंच थोडं कातरून 2 मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला पाठवला माझ्या मित्राचाच होता मी त्याला फोन केला अरे म्हणलं अरे बाबा अरे तुला व्हिडिओ पाठव म्हणला हा काय व्हिडिओ पाठवलाय त्याच्यात काय मनोरंजन आहे तुझं झालं म्हणून तू आम्हाला पाठवणार तो म्हणला तुम्ही व्हिडिओ नीट बघितलेला नाही व्हिडिओ नीट बघा म्हणलं काय बघा तर खरं परत व्हिडिओ लावला तर व्हिडिओ उलटा प्ले होत होता रिव्हर्स केला होता त्यांनी म्हणजे ते काय लग्नात हार घालतात तो हार तो बायकोच्या गळ्यातनं काढत होता फेरे उलटे दिसत होते मी म्हणलं हे काय पाठवलंय अरे म्हणलं हेच तर मनोरंजन आहे कसं काय तर तो काय म्हणे माहिती का हा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेकांना आनंद झाला असेल की आमच्या आयुष्यात सुद्धा हे उलटं झालं तर किती मजा येईल म्हणून असे अतरंगी व्हिडिओ आमच्याकडे येतात मंडळी काहीही व्हिडिओ 2-3 माझ्याकडे खरंच असे व्हिडिओ आलेले आहेत लहान पोराचा व्हिडिओ आहे तो केक कापतोय आणि खाली लिहिले ह्याचा आज वाढदिवस आहे ह्याला तुम्ही शुभेच्छा द्या जायफळ आता काय करत असे पण व्हिडिओ आहेत मंडळी पण प्रेम आहे लोकांचं त्याच्यामुळे आमच्याकडे असेही व्हिडिओ येतात पण माझं असं म्हणणं आहे तुमची कला दाखवणारे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे पाठवत चला मंडळी पण संतोष पवार तुम्ही जे काय मला धमकी दिली हे बघा पाठवला व्हिडिओ तो व्हिडिओ मला खरं तर आवडला कारण त्याच्यामुळे माझं काही क्षण मनोरंजन झालं पण तुमचा एखादा व्हिडिओ काहीतरी कला असलेली सुद्धा पाठवा नुसत्या धमक्या देणारे नको घ्या ओ पाठवला वगैरे लय मजा आली तुमचा व्हिडिओ बघून तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देत आहे 3 स्माइली तुम्ही महाराष्ट्रातले पहिले असे आहात ज्यांनी 3 स्माइली कमवलेले आहेत तुम्ही युनिक आहात तर मंडळी आता लगेच आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे आपल्याला पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे राहुल आंबेकर यांनी बघूयात काय व्हिडिओ आहे ए बाबा अरे लाव रे तो व्हिडिओ भारी विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेडवा तूच मिसळसी सर्व पसार माती किती गोड किती गोड किती छान म्हणजे काही व्हिडिओ असे असतात जे बघितल्यानंतर आपल्याला खरंच प्रसन्न वाटतं आपला दिवस छान जाणार असं आपल्याला वाटतं तसं हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की किती छान आहे हे किती छान आहे ही सृष्टी ज्यांनी हे गोड बाळ बनवलेलं आहे खरं तर राहुल तुम्ही तर छान गाताच जितका गोड तुमचा आवाज आहे तितकं तुमचं गोड बाळ आहे असं त्या व्हिडिओत माझ्या लक्षात आलं आणि बघा ना किती शांत बसलं होतं ते त्या गाण्यामध्ये म्हणजे वडील आपले गात आहेत आणि ते मध्ये मध्ये वाजवण्याचा प्रयत्न करत होतो तुमच्या लक्षात आलं का तुम्ही नीट बघितला व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल ते बघा ना बघा ते वाजवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी आणि वडिलांचं कौतुक आहे कारण लहानपणी आपल्याकडे भलतेच संस्कार करायची परंपरा आली हल्ली की बाबा हे गेम मोबाईल त्याच्यामध्ये गेम खेळ पण शांत बस
त्याच्यापेक्षा आपल्या बाळाला अशी गाणी ऐकवायची आणि त्याच्यावरती इतके छान संस्कार करायचे. राहुल तुमचं अभिनंदन आणि बाळाचं पण अभिनंदन. ते बाळ किती कौतुकाचं आहे बघा ना, गप्प बसलं होतं एवढा व्हिडिओ होईपर्यंत. त्यालाही माहिती होतं ना की लावरे तो व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ दिसणार आहे, मग आपण असं शांत बसलं पाहिजे. नाही काही ना मनाचेच शहाणी असतात, नाही तर आमच्याकडे आमच्या गावातले निम्मे पोरं वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही बघा, ज्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो फोटो काढायचे असतात व्हिडिओ काढायचे असतात तो दिवसभर आरडत असतो, ती गप्पच बसत नसतं पोरग. आपलेच नातेवाईक त्याच्या आजूबाजून एवढी गर्दी करतात की विचारायलाच नको. पूर्ण दिवसभर ती पोरग बिचारा आरडतच असतं ओरडतच असतं. त्याचे पहिल्या वाढदिवसाचे सगळे फोटो रडके असतात, तुम्ही बघितलेले असतील अशी पोरं असतात, काय करणार. तर त्यांच्यावरती आपण चांगले संस्कार केले पाहिजेत असं या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटलं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलावरती छानच संस्कार करतात, पण हा व्हिडिओ आदर्श आहे असं मला पर्सनली वाटतं. राहुल तुमच्या या गोड व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे आपल्याला. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे अक्षता कुटे यांनी. बघूयात माता यांचा व्हिडिओ काय आहे. ए भावा अरे लाव रे व्हिडिओ. अक्षता कुटे यांचा कुठे आहे तो व्हिडिओ लाव. मला श्रीखंड पाहिजे, मला काय सांगू नका. आता काय तुझ्या श्रीखंडा पे माझा भूखंड सुजून तू काय. मला श्रीखंड पाहिजे, मला काय सांगू नका. आता काय तुझ्या श्रीखंडा पे माझा भूखंड सुजून तू काय. छोटा व्हिडिओ होता म्हणून मी डबलला बघितला, मला लयच हसू आलं. तुम्हाला पण डबल दिसला असेल. लय भारी लय भारी. आणखीन एक व्हिडिओ आहे. बायको एफ बायको काय बोला. तू जाडी ढोबळी बिंडोग तू दारुड्या बेवडे. माझ काय मी सकाळपर्यंत ठीक होईन. प्यायल्यानंतर माणसं खरं बोलतात तसं यांचं झालंय. हे खरं बोलून गेले पण उतरल्यानंतर कळेल बायको मग तुमची कशी उतरवलते. लय भारी लय भारी. तुमचं टायमिंग लय भारी आहे दोघांचं. वा 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 वा. तुमचे व्हिडिओ मला लय आवडलेले आहेत. हे कपल लय भारी आहे आणि मला खूप छान वाटतं की सध्याच्या काळात आपला कार्यक्रम सुरू झाला आणि अनेक कुटुंबांमधून आपल्याला व्हिडिओ येतात. नवरा बायको आता कामाला लागलेले आहेत व्हिडिओ बनवायच्या. तुम्ही सुद्धा तुमचा एखादा व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा. तर अक्षता कुटे तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आजच्या भागातले सगळे व्हिडिओ आपण बघितले. आता बघूयात फायनल मध्ये कोण कोण जात आहे. फायनल मध्ये आज जात आहेत सचिन गिरे ज्यांनी डान्स केला होता, त्यानंतर राहुल आंबेकर यांनी एक छान गाणं गायलं होतं, आणि तिसरे फायनलिस्ट आहेत प्रणय दरेकर ज्यांनी मालवणी भाषेत हिंदी गाणी ट्रान्सलेट केली होती. तिघांचं हे अभिनंदन. आणि मंडळी आता हे तीनही व्हिडिओ आपण पाठवणार आहोत आजचे आपले गेस्ट परीक्षक संजय जाधव यांना. आणि लगेचच संजय जाधव यांच्याशी आपण व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि संवाद साधणार आहोत. ए भावा लाव रे संजय जाधव यांना व्हिडिओ कॉल. नमस्कार नमस्कार. तर मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं आजच्या भागामध्ये आपले सेलिब्रिटी जज असणार आहेत महाराष्ट्राचे लाडके दादा संजय जाधव. नमस्कार सर. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार नमस्कार. हाय डॉक्टर कसा आहे तू. अरे लय मस्त सर. मी डॉक्टर नाहीये, सगळ्यांचं कन्फ्युजन आहे. ते माझे भाऊ आहेत निलेश साबळे माझे भाऊ आणि मी त्यांचा भाऊ विकास जायफळे. अच्छा असे होय. ओके आम्ही तुमचा भाऊ भाऊ साहेब मला ओळखतो. तुमची कधी भेट झाली नाही सर. आपली भेट होती सर, तुम्ही मला विसरला सर. मी प्रत्येक तुमच्या पिक्चरला पहिल्या रांगेत बसलेला असतो शिट्टी वाजवायला. अच्छा पहिल्या रांगेत असं मान वर करून बघता पिक्चर मला. येस सर, तुमच्याकडे मान वर करूनच बघावं सर. एवढा मोठा आकाश आहे एवढा माणूस आहे. पण मला इतकं आवडलेलं आहे. आमचं एक गाव आहे सर, जसं निलेश साबळेचं थुकरटवाडी आहे, तुम्ही तिकडे लय वेळा गेला. आपलं हे वैतागवाडी गाव आहे सर आमचं. अच्छा. हा आणि ह्या गावात एक नवीन कार्यक्रम आपण सुरू केलाय. सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळं आत्मनिर्भर व्हायला पाहिजे म्हणून मी झालो आत्मनिर्भर आणि घरातनच एक कार्यक्रम सुरू केलाय लाव रे तो व्हिडिओ. लाव रे तो व्हिडिओ मला टायटलच खूप आवडलेलं आहे. येस. आणि तुम्हाला आज त्याचं परीक्षण करायचंय. मी तुम्हाला सर
तीन व्हिडिओ पाठवलेले आहेत, तर मी विनंती करतो तुम्ही तिन्ही व्हिडिओ बघा. हो डेफिनेटली. हा सचिन हिरे नाही, हा हिरा आहे रे, हा हिरा माणूस आहे. सुपर सुपर राहुल. गॉड ब्लेस यू प्रणय. वा वा. आणि आता या तीन पैकी सर अवघड जॉब आहे, एक निवडायचा आहे आपल्याला ज्याला जी युवातर्फे बक्षीस मिळणार. थोडा डिफिकल्ट आहे टास्क माझ्यासाठी, पण मला असं वाटतं की आपला जो कोविड योद्धा आहे ना सचिन हिरे, या कठीण प्रसंगात जो महाराष्ट्र आणि आपला देश ज्या कठीण प्रसंगातून चाललाय, तेव्हा तू तुझा जॉब करतोच आहेस आणि ॲट द सेम टाइम तू आमचं मनोरंजनही करायचा प्रयत्न करतोयस. मला असं वाटतं आय थिंक सचिन हिरे शुड बी द विनर असं मला वाटतं. अभिनंदन, सचिन हिरे विजेते ठरलेले आहेत या एपिसोडचे, आणि संजय जाधव यांनी त्यांची निवड केलेली आहे. आणि संजय सर थोड्याच वेळात आम्ही त्यांना सुद्धा एक व्हिडिओ कॉल करत असतो, बरं का सर? हा एक वेगळा आपल्यातला प्रकार आहे कार्यक्रमात. क्या बात है, क्या बात. मग संजय सर तुम्ही लॉकडाऊन मध्ये काय मिस केलं सगळ्यात जास्त? खरं सांगू की मी लॉकडाऊनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला, कारण बऱ्याच गोष्टी असतात ना आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये रादर, ज्या खूप शिकायच्या राहून गेलेल्या असतात. यु नो, मी स्क्रीन प्ले रायटिंगचे मास्टर क्लास घेत होतो यूट्यूबवर, यु नो शिकत होतो मी, ते बघत होतो. त्याच्यानंतर मी खूप एक तर ओ टी टी प्लॅटफॉर्म्समुळे ना खूप जगभरातल्या फिल्म्स पाहिल्या, जगभरातल्या वेबसिरीज पाहिल्या. सो आय युटिलाइज माय लॉकडाऊन व्हेरी नाईसली. त्याच्यानंतर मी घरात लादी पुसायला शिकलो मी. हो सिरियसली, मी भांडी घासायला शिकलो, मी कपडे वाळत घालायला शिकलो, घरातली सगळी कामं करायला लागलो. आणि आय रिअलाइज की ॲक्च्युली ही कामं मला रेग्युलर करायला पाहिजे होती आधीपासून, कारण आपण ही कधीच केली नाहीत कामं. खरंय खरंय खरंय, मला लयच भारी वाटलं. आणि आता आगामी सर काय बघायला मिळणार आहे लवकरात लवकर असं प्रेक्षकांचं मत आहे आणि त्यांचा प्रश्न आहे. अच्छा, नाही आगामी तर सध्या काही नाही डॉक्टर, कारण माझं जसं आम्ही मग म्हटलं की माझा सिनेमा फ्लोअरवर जाणार होता, पण तो आता आता मला कळत नाही की जेव्हा सिनेमा गृह चालू होतील आणि त्याच्यानंतर प्रेक्षक यायला लागतील आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स काय असेल. सो मला असं वाटतं की खूप गोष्टी चेंज झाल्यात. सो आय एम ऑल्सो थिंकिंग अबाउट मेनी थिंग्स. आणि कदाचित असं होईल की मी माझा स्वतःचा एक व्हिडिओ बनवेन आणि तुझ्याकडे पाठवेन लावरे तो व्हिडिओमध्ये, आणि त्या निमित्ताने कदाचित माझ्यातले कलागुण जर तुम्हाला दिसले तर प्लीज मला पण कोणत्या तरी सिनेमात. तिथंच आला तुम्ही सर, तुम्हाला ऍक्च्युली ऑडिशन द्यायची ती मला माहितीच होत. अहो लोक लोक कशासाठी देत आहेत व्हिडिओ की संजय जाधव आमचा बघतील, आम्हाला चान्स देतील. इथं संजय जाधव म्हणतात माझा व्हिडिओ घ्या ऍक्टिंगचा आणि तुम्ही लोकांना दाखवा. धन्यवाद संजय जाधव सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आपण लवकरच परत भेटू. धन्यवाद. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. वा वा, तर संजय जाधव यांनी आपल्याला विजेता निवडून दिलेला आहे आणि ते आहेत सचिन हिरे. लगेचच आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात. अय भावा, लाव त्यांना व्हिडिओ कॉल. नमस्कार सचिनजी. नमस्कार सर. नमस्कार. अरे वा 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 वा, तुम्हाला तर बघून मला इतका आनंद झालेला आहे, कारण तुमचा डान्स सगळ्या महाराष्ट्राने आज बघितलेला आहे. लय भारी वाटलं मला. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुमचा डान्स हे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी बघितला आत्ता, त्यांना आम्ही दाखवला आणि त्यांना पण तुमचा डान्स लय आवडला. तुम्ही तर बीएमसी मध्ये काम करताय सध्या, कुठल्या विभागात तुम्ही काम करता, म्हणजे कुठल्या एरियात आहे तुम्ही? मी बोरिवलीमध्ये, राजनगरमध्ये, बोरिवली. बर 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 बर. आणि साधारणपणे आत्ता तर हा सगळा लॉकडाऊनचा काळ आहे, बाहेर हे करोनाचं वातावरण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसभर सेवा करताय सगळ्यांची, आणि त्यातूनही नृत्य करून मनोरंजन पण करता, त्याच्याबद्दल काय सांगाल सर? ऍक्च्युली काय माहितीये काय, आजची जी वेळ आहे भरपूर खराब वेळ आहे, पण आम्ही जर घरी राहिलो तर लोकांचं काय होईल, म्हणून आम्ही सकाळी काम आणि नंतर व्हिडिओ, म्हणजे काम पण झालं पाहिजे आणि आपल्या मनात शांती पण वाटली पाहिजे. आणि माझं म्हणजे माझं कसं म्हणणं आहे की काही लोक जर बाहेर पडल्यानंतर त्यांना रोड चाकाजी दिसला पाहिजे, स्वच्छ दिसला पाहिजे. वा 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 वा, तुम्ही म्हणजे आपले एक डान्सिकल गोविंद म्हणून फेमस होणार आता, बीएमसीची गोविंदा असं तुम्हाला म्हणणार 100% इथून पुढे लोक.
मला लय आवडला तुमचा व्हिडिओ. पण कला ही एका बाजूला आहे, पण कोविड योद्धा म्हणून तुम्ही खरं तर दररोज रस्त्यावरती उतरता, आमची सेवा करता, त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा माझ्यातर्फे, सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या तर्फे. कारण तुम्ही आहात म्हणून बाहेरचा परिसर इतका छान दिसतो, सुंदर दिसतो, आणि त्यासाठी तुमचे मानवेत तेवढे आभार कमी आहेत. आता ज्या कारणासाठी मी तुम्हाला फोन केला आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपला लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला आहे. तुम्ही बघितला असाल आपला कार्यक्रम. आणि लाव रे तो व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ सिलेक्ट झाला, तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला. आज संजय जाधव यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं आणि आजच्या भागाचे तुम्ही विजेते झालेले आहात. अभिनंदन मंडळी. आता विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तुमचं मनोभाव म्हणतो सर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला झी युवा वाहिनीतर्फे मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. तर सचिन हिरे जी, तुमचं तर अभिनंदन मी केलेलं आहे, पण तुमच्या आई सुद्धा तुमच्या बरोबर आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आवडेल. आई नमस्कार. अरे वा वा, नमस्कार नमस्कार, बसा बसा. वा 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 वा. तर आईंना मला विचारायचंय की तुमच्या घरात तर एवढा एक कलाकार मुलगा जन्माला आलाय, तुम्हाला कसं वाटतंय? त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि माझा मुलगा लाखात एक आहे आणि मला खूप अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल. असं खरं तर खूप कमी लोक असतात जे इतके पॉझिटिव्ह असतात आणि इतका आनंद वाटण्याचं काम दिवसभर करत असतात जे तुम्ही करताय, तुमचं कुटुंब करतंय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी आजचा भाग तर इथंच संपतोय. सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, आता तुमचा व्हिडिओ सुद्धा दिसणार आहे या कार्यक्रमात जर तुम्ही तो बनवलेला असेल. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात आणखीन धमाल व्हिडिओ घेऊन, ज्याचं नाव आहे डॅश द रिटर्नसह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ, को पॉवर्ड बाय पॅराशूट ऍडव्हान्स, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, नेस्ले कोको क्रंच, गोदरेज प्रोटेक्ट, मिस्टर मॅजिक हँड वॉश, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन, स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी आणि प्लास्टो टँक्स आणि पाईप्स आणि व्योम इनोव्हेशन.